संभाजीराजे शिवसेनेची ऑफर नाकारली, संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्यावर ठाम, सूत्रांची माहिती। राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकीय घडामोडींना वेग, अपक्ष उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देणार नाही, खासदार संजय राऊत यांचं विधान। राज्यसभेच्या दोन जागी शिवसेना उमेदवार देणार, खासदार संजय राऊत यांची माहिती। अपक्ष लढण्याची घोषणा करणाऱ्या संभाजीराजेंनी 42 मतांची तजवीज केली का, खासदार संजय राऊतांचा सवाल। राज्यसभेवर शिवसेना पक्षाच्या कोट्यातून उमेदवारी द्या, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी। नाना पटोले यांची हरिभाऊ राठोड यांनी घेतली भेट, शरद पवार यांचीही घेणार भेट। पुणतांब्यात झालेल्या ग्रामसभेत शेतकऱ्यांसाठी 16 ठराव मंजूर, तर सरकारला ठरावाची प्रत पाठवून आंदोलनाचं अल्टिमेटम। पुण्यात पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागेवर दर्गा, मनसे नेते अजय शिंदे यांच्या दाव्याने चर्चेला उधाण। ज्ञानवापी मशिदीप्रमाणे पुण्यात मंदिराच्या जागी दर्गा, अजय शिंदेंचा दावा। उजनी पाणी प्रश्नावरून धनगर समाजाचे मंत्री दत्तात्रय भरणे यांना हटवल्यास याची किंमत राष्ट्रवादीला मोजावी लागेल, मुख्यमंत्र्यांना आषाढी महापूजेस पाऊल ठेवू देणार नाही। भरणे हटाव मोहिमेवरून धनगर समाज आक्रमक, राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्र्यांना दिला इशारा। प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे, महाविकास आघाडीनं दर कपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय। पेट्रोल डिझेल दर कपाती संदर्भात राज्य सरकारची घोषणा कागदावरच, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची राज्य सरकारवर टीका। ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक, नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचं धरणे आंदोलन, राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजपकडून जल आक्रोश मोर्चा, फडणवीस दानवे कराडांसह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार, तर मोर्चामध्ये महिला दूषित पाणी आणि डोक्यावर हंडे घागरी घेऊन होणार सहभागी। औरंगाबादमधील जल आक्रोश मोर्चासाठी 3000 हंडे तर 8000 झेंडे घेऊन भाजप कार्यकर्ते मोर्चात सहभागी। जल आक्रोश मोर्चाच्या बॅनरवर नितीन गडकरींचा फोटो नाही, बॅनरवर गडकरींना स्थान न दिल्यानं राजकीय चर्चांना उधाण, भाजपतील काही नेते स्वतःला गडकरींपेक्षा मोठे समजतात, सेनेचा चिमटा। भाजपचा जल आक्रोश मोर्चा नाही तर सत्ता आक्रोश मोर्चा आहे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची भाजपवर टीका। औरंगाबादमध्ये शिवसेना आणि भाजपची जोरदार बॅनरबाजी, भाजपच्या जल आक्रोश मोर्चाच्या बॅनर शेजारी शिवसेनेचे बॅनर। ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी, ओबीसी समाजाला न्याय द्यावा अन्यथा राज्यभर आंदोलन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र। मुंबईतल्या टिळक भवनमध्ये आज नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक, स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणुका, विकास निधी वाटप, ओबीसी प्रश्नावरून असलेला रोष या मुद्द्यांवर होणार चर्चा। किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्यांकडून संजय राऊत यांच्याविरोधात हायकोर्टात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल, किरीट सोमय्यांची माहिती। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं आयुक्त चहल यांना पत्र, महापालिका प्रशासनावर किशोरी पेडणेकर यांची नाराजी, नगरसेवकांच्या कार्यकाळातील निर्णयांमध्ये प्रशासन फेरफार करत असल्याचा आरोप। 23 ते 26 मे दरम्यान कोकण, गोवा आणि विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाची माहिती। दिल्लीत आज पावसाची जोरदार हजेरी, सुसाट वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली, या पावसामुळे दिल्लीकरांची उन्हाच्या काहिलीतून सुटका। डोंबिवली पूर्व भागाचा वीजपुरवठा 2 दिवस बंद, महावितरणकडून देखभाल दुरुस्तीची कामं सुरू, देखभाल दुरुस्तीचं काम लवकर पूर्ण झाल्यास संबंधित भागातील वीजपुरवठा लवकर सुरू होईल।
हिंगोलीतील उमरा गावातील शेतकरी सचिन बोंगाने यांनी 2 एकर शेतातील कांदा चक्क गुरांना खायला टाकला. कांद्याला भाव नसल्याने शेतकरी व्यथित. दक्कनचा राजा ज्योतिबा मंदिरासाठी बनवली 1 टनची महाघंटा. सांगली जिल्ह्यातील पलूस इथले भाविक सर्जराव नलवडेंकडून शुक्रवारी महाघंटा अर्पण केली जाणार. रत्नागिरी शहरातील मांडवी इथं बीच कुस्तीचं आयोजन. राज्यातील पहिलीच बीच कुस्ती पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. बीच कुस्तीत 80 स्पर्धकांनी घेतला सहभाग. 2 जूनला कर्जतमध्ये राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा. बैलगाडी मालकांनी स्पर्धेत सहभागी व्हावं, आमदार रोहित पवारांनी केलं आवाहन. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर इथल्या लाकूड डेपोला लागलेली भीषण आग नियंत्रणात. तब्बल 20 तासांनी आगीवर नियंत्रण. औरंगाबादमधल्या पुंडलिक नगरात पती पत्नीची हत्या. कुजलेल्या अवस्थेत आढळले घरात मृतदेह. मुलानेच हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज. धुळे तालुक्यातील तरवाडे गावात मायलेकींची धारदार शस्त्राने वार करून हत्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. हत्येचा तपास सुरू. नापास होण्याच्या भीतीनं नंदुरबारमधील महाविद्यालयीन तरुणीची तापी नदीत उडी. नदीपात्रात मासेमारी करणाऱ्यांनी तरुणीचा जीव वाचवला. जखमी तरुणीवर उपचार सुरू. सोलापुरातल्या सांगोलाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक. अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू. अपघातातील मृत तरुण साताऱ्याच्या माण तालुक्यातला असल्याची माहिती. लातूरमधील केदारपूर इथं विवाह सोहळ्यातील जेवणातून 250 ते 300 वराडींना विषबाधा झाल्याची भीती. वराडींवर निलंगा अंबुलगा वलांडी इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. सोलापूरच्या मोहोळ पंढरपूर महामार्गावर पेनूरजवळ 2 कारचा भीषण अपघात. या अपघातात सोलापूरच्या मोहोळ इथल्या 6 जणांचा जागीच मृत्यू. अपघातात 2 जण जखमी. ताडोबातील प्रसिद्ध वाघडोह नावाच्या वाघाचा मृत्यू. चंद्रपूर शहराजवळील सिन्हाळा गावाशेजारील जंगलात आज सकाळी आढळला मृतदेह. 17 वर्ष वय असलेल्या वाघाने जवळजवळ 7 ते 8 वर्ष ताडोबा व्याघ्र प्रकल्पात गाजवलं स्वतःचं अधिराज्य. दोन हजार 2024 निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचा राष्ट्रपती पदासाठी आदिवासी उमेदवार देण्याचा विचार. भाजपच्या बैठकीत आदिवासी उमेदवार देण्यावर चर्चा. देशातील अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुंझुनवाला यांचा हवाई क्षेत्रात उतरण्याचा निर्णय. जुलैमध्ये झुंझुनवाला यांच्या अकासा एअर कंपनीच्या पहिल्या विमानाचं उड्डाण होण्याची शक्यता. अकासा एअरकडून त्यांच्या पहिल्या विमानाचे फोटो प्रसिद्ध. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमधील शिखर बैठकीला उपस्थित. मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांची भेट. तर जपानमध्ये मोदींच्या आगमनाने भारतीय समुदायात उत्साहाचं वातावरण. पंतप्रधान मोदींच्या निवासाची व्यवस्था असलेल्या हॉटेलबाहेर भारतीय नागरिकांनी दिल्या जय श्रीरामच्या घोषणा. क्वाड शिखर परिषदेत भारताच्या भूमिकेकडे लक्ष. अमेरिका ऑस्ट्रेलिया जपानच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान मोदी चर्चा करणार. हायड्रोजन इंधनासह इतर अनेक मुद्द्यांवरही खलबत. डोमिनिका सरकारकडून पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चौकसीला दिलासा. मेहुल चौकसीवरील डोमिनिका देशात अवैध घुसखोरीचे आरोप मागे. डोमिनिकाच्या प्रवक्त्यांची लंडनमध्ये माहिती. सौदीमधील यंबू शहरात 25 भारतीयांसह 35 जण ओलीस. ओलीस ठेवण्यात आलेल्या भारतीयांमध्ये राजस्थान बिहार दिल्ली उत्तर प्रदेशसह अनेक राज्यातील नागरिक. सौदी अरेबियाच्या अल जहरानी कंपनीने सर्व लोकांचं व्हिसाचं नूतनीकरण केलं नसल्याचा आरोप. भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट BA.4 आणि BA.5 सापडला. इंडियन सार्स कोव्ह 2 जिनोमिक्स कन्सोर्टियम या संस्थेकडून पुष्टी. दोन्ही व्हेरियंट ओमायक्रॉन या व्हेरियंटचे सब व्हेरियंट. जगातील 12 देशांमध्ये दुर्मिळ मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव. युरोप अमेरिका ऑस्ट्रेलियात मंकीपॉक्सचे 92 रुग्ण.
मंकीपॉक्स विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून धोक्याचा इशारा. संसर्ग रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून नियमावली जाहीर. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी 2020 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. 5 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व लोकेश राहुलकडे. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील एक लोकप्रिय पात्र बबीताजी म्हणजेच मुनमुन दत्ता ही मालिका सोडत असल्याची माहिती. बिग बॉस OTT सीझन 2 च्या मेकर्सनं मुनमुनशी संपर्क केल्याचं वृत्त. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.